मुझे नहीं पता कि मेरे सामने कौन उम्मीदवार है और मेरा किसी उम्मीदवार से मुकाबला नहीं है। मेरी प्रतिस्पर्धा सिद्धांतों से है। मैं सतारा में किसी को चुनौती नहीं दूंगा। मैं सतारा का विकास करने और महाराष्ट्र का स्वाभिमान बढ़ाने का प्रयास करूंगा, ये कहना है सतारा में NCP शरद चंद पवार गुट के उम्मीदवार शशिकांत शिंदे का। उम्मीदवारी की घोषणा होते ही शशिकांत शिंदे आज सतारा आए। सतारा की सीमा पर सारोला ब्रिज पर कार्यकर्ताओं ने गाजे बाजे के साथ उनका जोरदार स्वागत किया। सतारा शहर सहित गांव गांव में गाजे बाजे और घड़ियालों की ध्वनि से उनका जोरदार स्वागत किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। इस मौके पर पत्रकारों से बात करते हुए शिंदे ने कहा, मैं शरद पवार का आदेश मिलते ही चुनाव मैदान में उतर गया हूं। मैंने परिणामों के बारे में कभी नहीं सोचा। मैं ये चुनाव आम लोगों के साथ लड़ूंगा। मैं वो बदलाव देने की कोशिश करूंगा जो लोग चाहते हैं। सतारा छत्रपति शिवाजी महाराज, यशवंत राव चव्हाण, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों पर आधारित एक प्रगतिशील जिला है। सतारा ने सभी प्रगतिशील विचारों का समर्थन किया है। मैं मारुता सगाड़ी और जनता के सहयोग से चुनाव लड़ूंगा। लोगों में सत्ताधारी दल के प्रति काफी नाराजगी है और ये इस चुनाव में सामने आ जाएगी। सतारा में प्रवेश करने पर सभी क्षेत्रों के लोगों ने मेरा स्वागत किया। इनमें युवा किसानों की संख्या बहुत ज्यादा है। ये एक छोटा स्फूर्त प्रतिक्रिया है। मायावती ने जो भरोसा जताया उस पर खरा उतरने का प्रयास करूंगा। उन्होंने कहा, शरद पवार, उद्धव बाला साहब ठाकरे और कांग्रेस के साथ लोग मेरे पीछे मजबूती से खड़े होंगे और एक बार फिर इस जिले में इतिहास बनेगा। ये जिला यशवंत राव चव्हाण और शरद पवार का है। यहाँ सतारकर यही दिखाएंगे। इस चुनाव में किसी को चुनौती नहीं दे रहा हूँ, चुनौती नहीं दूंगा। मैं जनता के आह्वान पर चुनाव का सामना कर रहा हूँ। चुनावों में आरोप लगाए जाते हैं, लेकिन चुनावी सिद्धांतों को मुद्दों से निपटना पड़ता है। चुनाव में आरोप प्रत्यारोप होते रहते हैं। जब शिंदे से पूछा गया कि क्या जारंगे पाटिल का आंदोलन और नवी मुंबई में प्रदर्शनकारियों को उनके द्वारा उपलब्ध कराया गया आवास उनके रास्ते में आएगा, तो शिंदे ने कहा, मैंने उस समय समुदाय के सदस्यों के प्रति अपना कर्तव्य निभाया। महाराष्ट्र के कोने कोने से आए भाइयों की सुविधा करना मेरा कर्तव्य था। राज में न केवल मराठा समुदाय एक समस्या है, बल्कि धननगर समुदाय की अपील भी खारिज कर दी गई। OBC समुदाय में भी नाराजगी है। इस सरकार ने सभी जाति, जनजाति और समुदाय के बीच विवाद पैदा करने का काम किया। ये पूछे जाने पर कि क्या सतारा में मथाड़ी के नेता नयन पाटिल उनकी मदद करेंगे, शिंदे ने कहा, मैंने कल जाकर अन्ना साहेब पाटिल की प्रतिमा को प्रणाम किया। उस समय नयन पाटिल ने मेरा अभिनंदन किया था, लेकिन हर कोई अपने तरीके से अपनी पार्टी के लिए काम कर रहा है। मैं समय समय पर उनका समर्थन करूंगा और वे अपने तरीके से मेरी मदद करेंगे। जुबेर शेख, मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट। सातारात शशिकांत शिंदे दाखल होता, आता मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होत आहे, यामध्ये मुस्लिम समाज ते एकवटलेले आहेत। आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। कसं वाटतं आज शशिकांत शिंदे सातारा दौऱ्यावर आले आहे, काय सांगाल? आज या ठिकाणी जावळीच्या वाघाला जे खासदारकीचं तिकीट मिळालं आहे, आमचा समाज पूर्णपणे साहेबांच्या पाठीमागे आहे। या अगोदर पण होता, यानंतर पण राहील कायमस्वरूपी, आणि साहेब चांगल्या मतात एकानं निवडून येऊ। आज ईदच्या निमित्तानं साहेबांना त्या शुभेच्छा देतो। काय सांगाल की आज शशिकांत शिंदे सातारामध्ये काय सांगाल? आज रमजान महिन्याचा हा पवित्र सण मानला जाणारा, या निमित्तानं साहेबांच्या तिकीट फायनल झाले। साहेब हे तळागाळापर्यंत राहणारी व्यक्ती आहे आणि त्यांचं कार्य हे अफाट असल्यामुळं नक्कीच जनता त्यांना साथ देते आणि साहेब मोठ्या मदत एखादी साहेब निवडून येते। आणि युवक म्हणून काय सांगाल की आज तुम्हाला कसा खासदार कसा हवा आहे? तुम्ही आज एवढ्या जनमताने इथं आलेला आहात। खासदार हा अल्पसंख्याकाला समजून घेणारा असावा। आता आपण पूर्ण देशात वातावरण बघतोय की पूर्ण वातावरण जाती धर्मात तेढ निर्माण करायचं चाललेलं आहे। पण एक राष्ट्रवादी पक्ष असा आहे, काँग्रेस पक्ष असा आहे, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे, त्यामुळं पूर्ण मुस्लिम समाज हा साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहील याची मी गावी देतो। नक्कीच यावेळी युवकांनी आणि मुस्लिम समाजाने देखील त्या संदर्भात शिक्षकांनी सांगितलं आहे। कॅमेरामन वसीम जुबेर शेख, सातारा। साहेब ही जिल्हा हात चाले का पाहता तुम्ही कशा पद्धतीने?
उठाव आहे. सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबाई फुले, या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या सातारामध्ये पुरोगामी विचाराची या ठिकाणी सातत्याने पाठराखण केलेली आहे. ज्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आहे, आज प्रथमचा साताऱ्यामध्ये प्रवेश होत असताना हा उत्साह हा तरुणांचा आहे, सामान्य शेतकऱ्यांचा आहे आणि सातारकरांचा आहे. आणि हा उत्साहाचं प्रतीक एकच आहे की लोकांच्या मनामध्ये आहे ते आज प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. हे उत्स्फूर्त प्रतिसाद एवढ्यासाठी आहे आणि हा प्रतिसादाबद्दल मी माझ्या सर्व आलेल्या सर्व कार्यकर्ते जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेजी असतील, राहुलजी गांधी असतील, या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत एकदा इतिहास घडवेल आणि चव्हाण साहेबांचा पवारसाहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील असा विश्वास आहे. माझी निवडणुकीची स्ट्रॅटेजी सामान्य लोकहित माझी स्ट्रॅटेजी असेल. या सातारा जिल्ह्यातल्या लोकांना जो बदल पाहिजे, अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा, एक वेगळ्या प्रकारचा विजन असणारा नेता असावा अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. आणि मला वाटतं तरुणांच्या असलेल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, ITI असेल, औद्योगिक क्षेत्र विकसित असेल किंवा स्थानिकांना इथं रोजगार औद्योगिक क्षेत्र उभं राहत असताना त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा, सामान्य शेतकरी असेल त्यांचे प्रश्न बरेच आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा या सातारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढावा अशी अपेक्षा आहे. तेच माझं विजन असेल. मी फक्त विकास आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान हा उभा करण्याच्या संदर्भातून प्रयत्न करेल हा विश्वास मी या ठिकाणी देतो. मी अजून समोर उमेदवार कोण आहे हे पाहिलेलं नाही आहे आणि माझी उमेदवारांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही. माझी स्पर्धा जी आहे तत्वाची आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. आणि त्यामुळे मी या लढाईमध्ये त्या पद्धतीने पवारसाहेबांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ या निवडणुकीला उतरलेलो आहे. परिणामाचा विचार मी कधीही केला नाही. नेत्याचा आणि असलेल्या महाविकास आघाडीचा आदेश पाळून जनतेच्या ताकदीवर मी 100% सांगतो उठाव फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये आहे, त्याचा परिणाम पाहायला मिळेल. माहितीकडून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं त्यांचं आव्हान कसं बघता माहिती त्यांच्या आव्हानात? मी कोणाला आव्हान करणार नाही, आव्हान देणार नाही. मी साधा कार्यकर्ता आहे. मी जनतेच्या आणि लोकांच्या आव्हानावर निवडणुकीला समोर जाणार आहे. शेवटी जिल्ह्यातले सगळे आम्ही लोक आहोत. निवडणुकीच्या राजकारणामध्ये हा आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु निवडणूक ही ज्या तत्वातून ज्या मुद्द्यातून करायची त्या मुद्द्याला घेऊनच मी पुढे जाणार. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जरांगे पाटलांनी उठवलेलं वादळ हे तुमच्या पत्त्यावर पडू शकतं का? मी त्यामध्ये त्यावेळेला केलेली अपेक्षा कुठली न करता केलेली मदत होती किंवा माझं स्वतःचं कर्तव्य म्हणून काम केलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोकं यांची त्यावेळेला व्यवस्था किंवा त्यांना त्या ठिकाणी सोयी करून देणं हे कर्तव्य होतं, एक मी केलेलं आहे. आणि तसंच नुसतं मराठा समाजाची असंतोष नाही आहे, धनगर समाजाचा पण हायकोर्टाने ती अपील फेटाळलेलं आहे. इतर समाज, OBC समाज, इतर समाजाला सुद्धा या सरकारकडून न्याय दिला नाही. फरक या समाजामध्ये वाद कसा निर्माण होईल त्याचा फायदा करून राजकारण कसा करता हा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना हे कळल्यामुळे आता सर्व लोक या विरोधात जाणार आहेत. साहेब, नरेंद्र पाटील हे माथाडींचे नेते तुमच्यासारखेच, ते तुमचे मित्र आहेत, तुम्ही त्यांना या निवडणुकीत साथ घालाल का? साथ द्या म्हणून. शेवटी पक्षाच्या माध्यमातून जो तो आपलं काम करत असतो. मी त्या ठिकाणी काल स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन केलं, त्यावेळेला त्यांनी माझा सत्कार केलेला आहे. आपण भविष्यकाळामध्ये चालताना विचार आणि तत्व याच्या माध्यमातून जात असतो. लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला त्यांचा पक्षाचा काम करण्याचा अधिकार आहे. त्यांना वाटलं तर त्यांनी निश्चितपणाने मला मदत करावी, त्यांच्या मदतीचा मी स्वीकार करेल. आणि तो निर्णय त्यांचा आहे, त्या पद्धतीने तो निर्णय घेतील त्याच्यावर मी जबरदस्ती किंवा कुठला लादण्याचा प्रयत्न करणार. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.